पुणे महानगरपालिकेमध्ये मला माहीत नाही 4-5 वर्षापूर्वी कोणी हा विचार केला, पण जी मुळामोठा नदी आहे त्याची खोली कमी करणं, रुंदी कमी करणं, तिथे सगळी डेबरी टाकून जे काही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आपण बोलतो ते खरोखर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आहे की डिस्ट्रक्शन आहे ह्याच्यावर आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण काही काही हास्यास्पद गोष्टी ह्या प्लॅनमध्ये, जसं दोन्ही एक जो संगम आहे तिथे संगम झाल्यानंतर ते नदी पुढे येत असताना आपण पाहत असाल दोन्ही नद्यांची लेवल त्यांनी साधारणपणे 5 की 6 फूट ही वेगळी दिलेली आहे, उंच आणि म्हणजे खोल असं ते सगळं विचित्र तिथे सगळं प्रस्ताव त्यांनी मांडलेलं आहे. मूळ गोष्ट हीच आहे की ह्या नदीसाठी पण जे कन्सल्टंट आहेत ते गुजरातचे आहेत, मला वाटतं साबरमती नदीवर त्यांनी काम केलेलं आहे. पण साबरमती आणि मुळामोठा या दोन वेगळ्या नद्या आहेत, त्यांचं जे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आहे फीचर हे वेगळे आहेत, आणि तोच प्लॅन कॉपी पेस्ट हे पुण्यात होऊ शकत नाही. आज आम्ही सगळेच म्हणजे आज वंदनाताई आहेत, मोहनजीत, आम्ही सगळे एकत्र इथे ह्या मंचावर आहोत, कारण गेल्या 2-3 वर्षात आम्ही वेताळ टेकडीचा प्रश्न असो किंवा मुळामोठ्याचा असो, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे. आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही आहोत, पण तो विकास होताना शाश्वत असावा, भविष्य हे विचारात घेऊन करावं, आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामवाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून त्याचं उद्घाटन 3 महिने झालेलं नाही आहे. टर्मिनल 2 पुण्याच्या एअरपोर्टमध्ये 5 की 6 महिने तयार आहे, उद्घाटन झालेलं नाही आहे. आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटला NGTने असेल किंवा इकडच्या CAG कमिटीने असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुरू आहे. रात्री काम चालू असतं, राडारोडा टाकतात, नदी छोटी केली जाते. पुढे भविष्यात म्हणजे जास्ती भविष्यात नाही, 50 वर्ष वगैरे नाही, पुढच्या 5 वर्षात आपण पाहाल पुण्याला फ्लडिंगचा खूप मोठा धोका आहे, पूर येऊ शकतो. आत्तापासून पाहायला मिळत आहे कारण तिथे मेट्रोची कामं सुरू आहेत, नदीपात्र जी सुरू आहेत तिथे देखील बराज वगैरे लावलेले आहे. भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय, कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय, ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतोय की आपण पुण्यासाठी करतोय, हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे.